खासदार नवनीत राणा पोहोचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीनसह कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या व त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, उडीद, मूंगसह भाजीपाला पिकांना फटका बसला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते, मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबीन पावसात भिजले, त्यामुळे सोयाबीन काळपट पडले तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कुजले होते. त्यामुळे जिल्ह्यात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांच्याशी संवाद साधत तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे नवनीत राणा यांनी सांगितले. अजय काकडेसह प्रदीप आमसरे, एसएन न्यूज, अमरावती. आपण शेती पाहणी केली तर आपण शेतकऱ्यांना काय आश्वासन द्याल? मला वाटते आश्वासन आम्ही काय देणार आहे, पण जे पंचनामे पूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जे खरी परिस्थिती जे शेतात दिसत आहे आणि शेतकऱ्यांची दिसत आहे, तर नक्की आम्ही वरच्या पातळीवर आम्ही राज्यपालाला भेटून त्यांना सुद्धा निवेदन केलं आहे की सरसकट आमचे जे शेतकरी आहे त्यांना त्यांचा भाव आणि त्यांची कर्जमाफी ती सगळी झाली पाहिजे आणि सरसकट त्यांना भाव भेटला पाहिजे, पैसे भेटले पाहिजे सरकारकडनं. तर आज जे आम्ही पाहत आहे सोयाबीनचे ते 100% 33% वर आहे, 33% वर 80% जर नुकसान होत असेल तर मला वाटते सरकारने जे 10,000 कोटी जे शेतकऱ्यांसाठी त्यांनी फंड काढलेला, मला वाटते त्यांच्यानी आमच्या महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं आणि अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची भरपाई होणार नाही, त्याच्यासाठी जे आज आमचा दौरा आहे की पूर्ण पंचनामे बरोबर झाले काय, तर सोयाबीनचे 100% पंचनामे झालेले आहे आणि जे कपासचे जे पंचनामे आहे ते आज ते नुकसान पाहून एक फांदेला 15% नुकसान आहे की 20%, त्याप्रमाणे ते पूर्ण कपासची ते पंचनामे करत आहे. तर माझा फक्त अधिकारींना एवढीच विनंती की आमचे शेतकऱ्यांना नुकसान नाही झाला पाहिजे, त्यांना त्यांचे नुकसान भरपाई प्रमाणे त्यांना पैसे भेटले पाहिजे, त्याकरताने आम्ही इथे आलो आहे. आणि तुम्ही सुद्धा हे कपास पाहू शकता की ज्याप्रमाणे त्याला मॉइश्चर पकडलेलं आहे आणि ज्या प्रकारने त्यांची पूर्ण नुकसान भरपाई इथे झालेली आहे, मला वाटते पूर्ण शेतकरी माझे आजूबाजूनी आहे. आणि हा मॉइश्चर जर कपासनी धरलं तर त्याला काहीच भाव आपले बाजारात भेटत नाही, म्हणून ते पूर्ण भरपाई त्यांना भेटली पाहिजे. आणि आमचे अधिकारी सगळे चांगल्या पद्धतीने इथे काम करत आहे, पंचनामे करत आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मी विचारलेलं आहे की आपले पूर्ण शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई वरचून भेटला पाहिजे. आणि आम्ही केंद्रातही सुद्धा याची मागणी करणार आहे की राज्याने जे 10,000 कोटी दिलेले आहे त्याच्यात आमचं महाराष्ट्राचं आणि आमचे पूर्ण विदर्भाच्या शेतकऱ्यांचं त्याच्यात काहीच होणार नाही, म्हणून या सेशनमध्ये केंद्रामध्ये आम्ही केंद्राला मागणी करणार आहे. कारण की आजपासून आज 10 संध्याकाळीचे नंतर जे राष्ट्रपती शासन आमचे राज्याला लागू होईल त्याच्यानंतर किती लवकर आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देता येईल त्याच्याबद्दल नक्की आम्ही केंद्रामध्ये जाऊन त्याची मागणी करणार आहे की 25,000 कोटीपर्यंत हा केंद्रांनी आमचे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई द्यावी, त्याच्यासाठी मी ताकदीने तिथे आपला प्रश्न ठेवीन. आणि माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झाला नाही पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले पाहिजे, त्याच्यासाठी नक्की मी तिथे जाऊन हा प्रश्न उचलेन. आणि मला विश्वास आहे की हा सरकार त्यांना नक्की न्याय देईल. आणि तसंच पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात जाऊन आम्ही करत आहे.